बाबा आमच्यातनं उठला आणि दुसरीकडे गेला, दुसरी कधी सांभाळणार नाही। शेवटी आपलं ते आपलंच असतं। मी 144 तास झोपलो नाही। त्याला म्हणलं ही असली कसली जागरण आहे, मला तर पाडापाडी आणि जिरवाजिरवी हे राजकारण खपून घेतलं जाणार नाही। बाबा भामरेंची माझ्या भाषेत घर वापसी झालेली, ते राष्ट्रवादीतच होते, साहेबांना दैवत मानत होते, आमचे त्यांचे जिवाळ्याचे संबंध होते, काय कुठं खट झालं कोणाला माहिती। बाबा आमच्यातनं उठला आणि दुसरीकडे गेला, दुसरी कधी सांभाळणार नाही। शेवटी आपलं ते आपलंच असतं आणि दुसरं ते दुसरंच असतं। त्याच्यामुळे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आमचे ज्ञानेश्वर आबा भामरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय आणि झालेला आहे। मात्र ज्ञानेश्वराबांचा हा प्रवेश म्हणजे घर वापसी असल्याचं मी मानतो। कोणत्याही अटी किंवा शर्ती शिवाय ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात या गोष्टीचा मला आनंद आहे। आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे, माझ्या परिसराचा कायापालट झाला पाहिजे, ही त्यांची त्याच्या मागची तळमळ आहे। त्यांनी लोकप्रतिनिधित्व करत करत जनतेचं भलं करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस स्वतःला दोन मुलं आहेत, सुना आहेत, प्रपंच आहे, जावई आहे, डॉक्टर आहेत, मुलगी आहे, त्यांचंही भलं झालं पाहिजे। तिकडेही ज्ञानेश्वरनी चांगल्या प्रकारे लक्ष दिलं आणि त्याच्यामुळं ज्ञानेश्वर बाबा हे मूळचे आपल्या विचाराचे आहेत, त्यामुळं खरं तर त्यांना सुद्धा आपल्या घरी आपल्या माणसात आल्याचं समाधान निश्चितपणे मिळेल। ते म्हणले मी 144 तास झोपलो नाही। त्याला म्हणलं ही असली कसली जागरण आहे, मला तर कळलं ना, आम्ही 24 तासात 5 तास जागलो तर दुसऱ्या दिवशी झोप लागती राव, ही लईच भारी काम आहे। 144 तास झोपत नाही, परंतु मित्रांनो हरकत नाही, आता कार्यक्रम दिमागदार झाला, आता जरा उद्या निवांत रात्रभर झोपा आणि परत आता सगळेजण मिळून त्या ठिकाणी कामाला लागा। मला सगळ्यांना सांगायचंय, प्रांताध्यक्ष इथं आहेत, भुजबळ साहेब आहेत, बाकीचे सगळे नेतेगण आहेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपल्यातल्या आपल्या वादामुळं जिरवाजिरवीच्या खेळामुळं आपल्या पक्षाचं नुकसान धुळ्यामध्ये झालेलं आहे, जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळं यापुढं पाडापाडी आणि जिरवाजिरवी हे राजकारण खपून घेतलं जाणार नाही। प्रत्येकाने प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। आपल्या पक्षाचा विस्तार कसा होईल, नवी पिढी पुढे कशी येईल, 99 स्थापना झाली त्यावेळेस आम्ही 38, 39, 40 अशामध्ये होतो। जयंतराव, मी, आर आर पाटील, दिलीप वसे पाटील, सुनील तटकरे, सगळे लोक आम्ही तरुण संधी, तरुणांमध्ये आम्हाला संधी मिळालेली होती, आम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला। आता आम्ही 60च्या पुढे गेलोय मित्रांनो, आता उद्याच्या काळामध्ये आपल्याला नवीन पिढी देखील पुढे आणायची आहे, त्यांना पण संधी द्यायची आहे। नवीन म्हणजे महिला ज्या चांगल्या प्रकारचं काम करतात त्यांना संधी द्यायची आहे, काही अनुभवी पण त्याच्यामध्ये असले पाहिजे। सगळेच तरुण असून चालत नाही, मध्यम वयाचे वडीलधारी आणि तरुण यांचा योग्य पद्धतीनं मिलाप हा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे आणि त्याच्यामुळं नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इच्छुक आहे। त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे। पवार साहेबांनी मध्ये भाषणात सांगितलं की भाकरी फिरवली पाहिजे, भाकरी नाही फिरवली तर करपते, त्याच्याकरता भाकरी फिरवायचं काम चाललंय। तरुणांनी देखील उद्याच्या काळामध्ये आपल्यावर जबाबदारी येणार आहे, जबाबदारीचं भान ठेवून काम केलं पाहिजे। उगीच ही म्हणला चल जाऊ कुठंतरी कुठंतरी बसू धाब्यावर आणि जरा टाकू, टाकायची भाषा करायची नाही। आताच माऊलीची आणि तुकोबाची देवळण आणंदीवरून दिंडी निघालेली आहे, वारी निघालेली आहे, पांडुरंगाच्या दर्शनाला चाललेली आहे। साधू संतांचा विचार काय, वारकरी संप्रदायाचा विचार काय, त्या विचारापासून फारकत घेऊन आपल्या राज्याचं भलं होणार नाही।